नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. पुणे बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात काही घरात मुलींच्या इच्छेविरुद्ध डांबून ठेवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याचा मिळालेल्या माहितीवरून परिमंडळ एक मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कॉम्बिंग ऑपरेशन करून 18 मुलींची सुटका केली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की बुधवार पेठेतील रेड लाईट एरियातील काही घरात मुलींच्या इच्छेविरुद्ध त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांना शनिवारी मिळाली होती. त्यानंतर परिमंडळ एक मधील 15 पोलीस अधिकारी आणि 70 पोलीस महिला पुरुष कर्मचारी त्यांनी सायंकाळी बुधवार पेठेतील सर्व परिसरात कॉम्बिंग ऑपरेशन केले. संपूर्ण परिसर पिंजून काढला. त्यात या 9 घर मालकांकडे 18 मुली मिळून आल्या. या पीडित मुलींकडे चौकशी केल्यावर त्यांच्याकडून घर मालक मालकिनी जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे आणि त्यांच्या कमाईतील 50% पैसे घर मालक घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर या 18 मुलींना न्यायालयात हजर केले. न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या त्यांना हडपसर येथील रेस्क्यू फाउंडेशन मध्ये ठेवण्यात आले आहे. फरासखाना पोलिसांनी या ठिकाणी वेश्या व्यवसाय करणाऱ्या सर्व महिलांची वैयक्तिक माहिती असलेला डेटा तयार केला आहे. त्यात त्यांच्या फोटोसह आधार कार्ड आणि अन्य माहिती नमूद केली आहे. यावरून बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय चालत असलेल्या सर्व इमारतींमधील सर्व घरांमध्ये जाऊन पोलिसांनी तपासणी केली. त्यात पोलिसांकडे नोंद नसलेल्या 18 मुली सापडल्या असे फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांनी सांगितले. पुढच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.